खोडाळी वरती. म्हणजे खोडाळी म्हणजे कोणती? खोडमाशी, जी सध्या सोयाबीनला एकट्या पिकाला त्रास देणारी. आणि एवढी आहे म्हणजे तुम्ही जर तुमच्याकडे जर सोयाबीन असेल तर तुम्ही शेतात जा, झाडं उपटा, झाडं मधात फाडा, तुम्हाला ही माशी अळी आतमध्ये दिसते. हिचं माशी आहे. माशी ही बरोबर 2 ते 3 पानावर सोयाबीन आलं, 3 ते 4, 2 ते 3, 3 ते 4 पानावर की त्याच्या तिथे अंड घालते पानामध्ये. आणि त्या पानातून अंड घातलं की ती बरोबर खोडाच्या जवळ ती खोडात जाते. त्या लार्वा ही 2 ते 4 दिवस आहे, ही 2 दिवस आहे, त्याच्यानंतर ही परत 6 ते 12 दिवस पानातल्या मधल्या नसेमध्ये जाऊन ती त्याला डॅमेज करते. आणि नंतर परत प्युपा, परत चालू कार्यक्रम तिचा पुढचा चालू होऊन जातो. याच्याकरता आपल्याला हिचा जो पूर्ण जीवनक्रम आहे हा 19 दिवसाचा आहे. इथे 22 दिवसाचा दाखवलेला आहे. मी तुम्हाला मागे सांगितलंय काही वेळेस अळ्या कीड ही आपल्याला आपला जीवनक्रम सुद्धा म्हणजे कधी लवकर जाऊ शकतात, कधी जास्त दिवस राहू शकतात, कधी कमी दिवस राहतात. तर 22 दिवसाचा जो जीवनक्रम आहे याला आपल्याला कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. हे मर्मावर बोट ठेवलेली कीड आहे. सोयाबीनचं उत्पन्न जर कमी होत असेल तर यालाच कारणीभूत खोड कीड आहे. याची ईटीएल लेवल काय असेल? जी झाडं उपटणार तुम्ही, 100 झाडं उपडा, त्यातली 10 झाडं बघा, त्याच्यात जर तुम्हाला अळ्या दिसत असाल तर ती त्याची पातळी झाली, म्हणजे 10% झाडं तुम्ही 10 उपडले जर एका झाडा सापडत असेल तरी तिची पातळी ओलांडलेली आहे. 2 झाडं असेल तर प्रश्नच नाही. तर शेतात जा, झाडं उपटा ठिकठिकाणची, त्याला मधातून फाडा. त्याच्यात जर तुम्हाला खोडकिडा दिसत असेल तर निश्चित फवारणीसाठी वेळ आलेली आहे समजायचं. आणि हा डॅमेज कसा करतो बघा, ही माशी या पाण्यातून इथे अंडे घालणारे आतमध्ये घुसते. त्याच्यानंतर ही डॅमेज दिलेला आहे, हा डॅमेज दिलेला आहे. आणि जरी शेंगा लागल्या तरी त्या शेंगा भरत नाही आणि शेंगा खाली गळून जातात. याच्याकरता आपल्याला काय आहे, सगळ्यात चांगलं औषध म्हणजे रेज. रेज जर तुम्ही मारलं पहिल्या राऊंडमध्ये तर तुम्हाला खोड अळीचा बंदोबस्त हा 60 ते 70% मिळू शकतो. 100% तर कोणीच देऊ शकत नाही. जर तुम्हाला तिथे रेज नाही वापरलं तुम्ही तर तुम्ही तिथे झेनॉपला घेऊ शकता दुसऱ्या फवारणीमध्ये. तसं बाकी मी तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. रेज 10 मिली सांगितलेले आहे, पांडा सुपर 30 मिली, सरेंडर 30 मिली, इमान 10 ग्रॅम, झेनॉप 15 मिली, पटियाला पॅक 40 मिली. आणि याचं मुख्य पीक जे आहे, अटॅक करणारं पीक आहे, ते सोयाबीन आहे. याची अळी आपल्या शेतात आहे की नाही आहे याची ईटीएल लेवल बघायची असेल, आर्थिक नुकसान पातळी बसेल तर झाडं उपटा. 10 उपटली तर 1 झाडात बघा, 100 झाडं उपटली तर 10 झाडात बघा, म्हणजे 10%, 10%. 200 केली तर 20 झाडांमध्ये जर दिसल्या समजायचं की अळीचा अटॅक आलेला आहे हे आपल्याला. आणि याचं नुकसान मी तुम्हाला दाखवलेलं आहे.